नमस्कार, मी शितू। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप सारं मनापासून स्वागत आहे। मी तुम्हाला आज आपल्या एक ताई आहे, आपल्याला म्हणजे आपल्या सबस्क्रायबर असतील किंवा आपले व्ह्यूवर्स असतील त्या ताईंनी आपल्याला कमेंट केलेली होती, ताई तुम्ही अख्खा मसूरची रेसिपी दाखवा म्हणून। तर मी ताई तुमच्यासाठी आज अख्खा मसूरची रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही नक्कीच ती रेसिपी घरी ट्राय करा, खाऊन सांगा कशी झाली। आणि कमेंट केल्याबद्दल ताई तुमचे खूप 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 सारं मनापासून धन्यवाद आहे तुमचे। आणि आज तर मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, तर नक्कीच तुम्ही करून खा आणि मला सांगा। आणि आज आमच्याकडे तर भरपूर बाहेर पाऊस पडत आहे, पाठीमागं तुम्हाला आवाज येत असेल कॅमेऱ्याच्या की आवाज तर भरपूर येतो आहे, आभाळाचा सुद्धा आवाज आहे आणि पाऊस पण भरपूर पडत आहे। मी तुम्हाला छान बाहेर दाखवते मी तुम्हाला, आणि रेसिपी पण आज दाखवणार आहे। आणि त्याच्यानंतर दादूनी आज आपल्याकडे आणलेले आहे दोन असे क्यूटशा, त्याचं स्कूलमध्ये एक्झिबिशन होतं, त्या एक्झिबिशनमध्ये त्याला दोन अशा एक छोट्याशा अशा थ्री डी म्हणू शकतो आपण, थ्री डी पण ती त्याला मिळालेली आहे किंवा त्यांनी विकत घेतलेली आहे। असं तुम्ही पण एक छोट्या छोट्या नाही का एक्झिबिशनमध्ये असे छोटे छोटे तुम्ही पणत्या वगैरे घेऊ शकता। चला मी तुम्हाला दाखवते आता बाहेर, आधी आपण पाहूया सगळ्यात अगोदर पाऊस। मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता आज आलेला आहे बाहेर असा भरपूर पाऊस, आपली दिवाळी ही तोंडावरती आलेली आहे आणि ह्या पावसाने अगदी कहर केलेला आहे। तुम्ही इकडे पाहू शकता पूर्ण आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस चालूच आहे। आणि किती पाऊस आहे बा, आभाळाचा आणि वाऱ्याचा सुद्धा खूप असा जोग आहे, तुम्ही पाहू शकता खतरनाक असा पाऊस आलेला आहे। तुमच्याकडे पाऊस आहे का हा नक्की सांगा कमेंट करून। भरपूर असा पाऊस येत आहे, आपली दिवाळी तर तोंडावर आलेली आहे आणि पावसाने केलेला आहे कहर। तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की तुम्ही सांगा। चला आपण आज रेसिपी पाहणार आहोत, रेसिपी तर आपली आज खास आहे। ते पाहता किती पाणी झालेलं आहे, तुम्ही इकडे पाहू शकता खूप खतरनाक पाऊस आलेला आहे। तुमच्याकडे आहे का पाऊस नक्की सांगा, आमच्याकडे तर कंटिन्यू पाऊस आहे। चला आपण पाहूया रेसिपी। पाहू शकता आज आपण करणार आहे अख्खा मसूरची भाजी। अख्खा मसूरची भाजी खूप लोकांना आवडते आणि हे पहा आता खूप सुंदर असा हा अख्खा मसूर आहे, मी स्वच्छ करून घेतलेला आहे। आता हे मी वाहत्या पाण्याखाली 1 ते 2 वेळा पाणी टाकून धुवून घेणार आहे। त्यासाठी साहित्य पाहू शकता, साहित्य घेतलेलं आहे मीडियम साईजचा एक कांदा, लसूणच्या 1-10 ते 12 पाकळ्या मी स्वच्छ केलेल्या आहेत। आणि हे पहा तुम्ही इकडे पाहू शकता छानपैकी असं लसूण टेचून घेतलेलं आहे, कोथिंबीर कढीपत्ता आणि हा आहे आपला टमॅटो, 1 टमॅटो छोटा घेतलेला आहे मी। आणि हे पहा ही रेसिपी तर आज खास आहे कारण की आपला एक सबस्क्रायबर आहे, आपल्याला एक कमेंट आलेली होती की ताई तुम्ही रेसिपी दाखवा अख्ख्या मसूरची भाजी दाखवा म्हणून। मला वाटतं एक मी ओनियन राईस केलं होतं, त्या ओनियन राईसची खाली कमेंट आलेली होती, पर्यंत पोचलेली आहे ती कमेंट मी वाचलेली आहे आणि त्यांच्यासाठी मी आज खास रेसिपी करत आहे। तर मैत्रिणींनो तुम्ही पण त्या ताईंसारख्या त्या ताईच असतील कारण की मी नाव नाही सांगू शकत, तुम्ही जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पहा ओनियन राईसचा, त्याच्याखालीच मी त्या ताईंनी कमेंट केलेली आहे। आणि आपण इकडे पाहू आज मी त्यांच्यासाठी आज खास रेसिपी करत आहे। ताई तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही मला ही रेसिपी करण्याची संधी दिली, तर नक्कीच तुम्ही करून पहा ताई आणि कशी झाली पुन्हा एकदा कमेंटमध्ये सांगा। तर अशाच भरपूर ताई आपल्याकडे असतील तर तुम्हीसुद्धा तुम्ही मला सांगू शकता की कुठली रेसिपी तुम्हाला पाहिजे। तर थँक्यू ताई, खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे। ओनियन राईसची रेसिपी टाकली होती त्यावेळेस मी अख्खा मसूर दाखवलेला होता, तर आपले एक व्ह्यूवर्स आहे त्या व्ह्यूवर्सने सांगितली होती ताई की तुम्ही अख्ख्या मसूरची रेसिपी दाखवा, तर मी आज खास त्यांच्यासाठी दाखवलेली आहे। ताई रेसिपी करायला सांगितल्याबद्दल खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद, असेच कमेंट करत राहा, असेच भरभरून प्रेम देत जा। तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच मला सांगा, मी तुमच्यासाठी नक्कीच ती रेसिपी करेन। व्हिडिओ माझा पहा आणि तर चला आज पाहूया रेसिपी। आणि हां, त्यात महत्त्वाचं आधी हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा। तर चला तर पाहूया आपण रेसिपी। मैत्रिणींनो आता बाहेर तो खूप असा सुंदर पाऊस पडत आहे आणि आपली आज अख्खा मसूरची रेसिपी वावा कॅप वाते। तर आता मी कुकरमध्ये घातलेला आहे 1 चमचा तेल, त्यामध्ये आता तेल छान तापलेलं आहे। आता आपण यामध्ये जिरे घातलेली मी 1 चमचा, आता यामध्ये आपण घालणार आहोत आपण जो कांदा घेतलेला आहे तो कांदा घालत आहे मी। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कांदा छान असा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी आणि तो आता छान परतून घेणार आहे। इकडे पाहू शकता तुम्ही कुकरमध्ये डायरेक्ट भाजी करायची आहे, पटकन शिजतो हा अख्खा मसूर आणि कसं जास्त वेळ लागत नाही। तर ह्या ठिकाणी पाहू शकता कांदा थोडासा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि थोडासा कलर आता येऊ द्या तोपर्यंत मी हा जो आपण अख्खा मसूर घेतलेला होता हा अख्खा मसूर मी काय करते धुवून घेते स्वच्छ पाण्याखाली। तर आता ह्या ठिकाणी पाहू शकता कांदा छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे पहा इकडे छान असा परतून घेतलेला आहे किंवा मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। आणि यामध्ये आता घालते मी कढीपत्ता, कढीपत्ता घालते, कढीपत्ता घातला की कढीपत्ता थोडासा फ्राय झाला
कढीपत्ता घातला की कढीपत्ता जराशी फ्राय झाला की आपण हा घेतला होता लसूणचा ठेसा किंवा ठेचून लसूण घेतलेलं आहे तो घालूया आपण. आणि भरपूर सारा लसूण घेतला त्या लसणाचं काय होतं आस्वाद आहे ना तो खूप असा एकच नंबर असा आस्वाद यामध्ये उतरतो. आता लसूण छान आपण फ्राय करून घेऊया किंवा परतून घेऊया आपण. आता हे सगळं मिक्स करून पुन्हा एकदा परतून घेऊया. कुकरमध्ये भाजी गेल्याने काय होतं भाजी पटकन होते. घाईच्या गडबडीच्या टायमाला तुम्ही कुकरमध्ये डायरेक्ट करू शकता कोणतीही भाजी असू द्या कुकरमध्ये फार पटकन होते. आता हे छान परतून घेते मी. आता लसूण छान परतून घेतलेलं आता यामध्ये घालूया आपण. एक टमॅटो घेतला होता बारीक चिरलेला तो टमॅटो घातलेला आहे आणि टमॅटोसुद्धा छान परतून घेऊया. पाहू शकता टमॅटोसुद्धा छान असा मऊसूस झालेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले. पाहू शकता आता किती सुरेख असं दिसत आहे. आता यामध्ये घालूया आपण हे पाहता थोडीशी हळद घालत आहे मी. तर हळद छान परतून घेऊया. तर हळद घातल्यानंतर ना तर यामध्ये आपण घातलेली आहे हळद. हळद घातल्यानंतर आपण घालत आहोत हा गरम मसाला. गरम मसाला घातल्यानंतर ना अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे मी. अर्धा चमचा मिरची पावडर. मिरची पावडर घातल्यानंतर ना आता अर्धा चमचा माझा घरगुती काळा मसाला आहे हा मसाला घालूया आपण. टेस्ट खूप छान येते आणि थोडंसं जरा तिखट करायचं म्हणजे अजून खूप सुंदर लागते. आता यामध्ये आपण घालूया जराशी कोथिंबीर आणि हे छान आता मिक्स करून घेऊया. सुके मसाले छानसे असा तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तर हे पाहत आपल्या याला आपण जो मसाला तयार केला या मसाल्याला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे खूप सुंदर असं दिसत आहे. आणि बाहेर जर आवाज म्हणताल तर तो आभाळ गरजत आहे कारण की बाहेर खूप असा मुसळधार पाऊस चालू आहे. हे पाहता हे जे आता मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं तुम्हाला मी दाखवलेलं होतं ते पाहता स्वच्छ धुवून मी अख्खा मसूर घेतलेला आहे. आता हा मसूर आपण यामध्ये घालूया. तर हे पाहता अख्खा मसूर यामध्ये घातलेला आहे. पुन्हा एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊया. आणि खूप सुरेख लागते ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा तुम्ही राईस करा भाताबरोबर इंद्रायणी रासा इंद्रायणी भाताबरोबर तर कशी एकच नंबर अशी लागते. हे पाहता मी छान मिक्स करून घेते. तर इकडे पाहू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे. जर सुकी भाजी ठेवायची असेल तर अशीच की तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आणि जर पाणी थोडंसं बेतानेच घालायचं आपल्याला जास्त पातळ वगैरे करायचं नाही आहे. याची रस्सा भाजी खूप सुंदर होते. आता यामध्ये आपण घालूया महत्त्वाचं. तर पाहू शकता इकडे या ठिकाणी मी एवढंच पाणी ठेवलेलं आहे. आणि थोडंसं गरम पाणी टाका म्हणजे तरी वगैरे खूप सुंदर येते आणि भाजी पटकन शिजते. हे पाहता असा कलर आलेला आहे. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि एक ते दोन जास्तीत जास्ती दोन ते तीन शिट्ट्या काढा. दोन शिट्ट्या पुरेसे होतात जास्त शिजत नाही ते. आता मी याला झाकण लावून घेते. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मी आता पाणी थोडंसं ओतलेलं आहे. थोडीशी रस्सा भाजी ठेवायची आहे त्यामुळे आता हे महत्त्वाचं आपल्याला घालायचं यामध्ये मीठ. मीठ चवीनुसार घाला तुम्ही. चवीनुसार घालते मी आता मीठ आणि छान मिक्स करून घेऊया. आणि आता लावणार आहोत आपण कुकरचं झाकण. इकडे पाहू शकता कुकरला मी झाकण लावलेलं आहे आणि एक मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घेणार आहे मी. आणि कुकर झाल्यानंतर मी तुम्हाला कुकर गार झालेला आहे. आपण कुकर उघडूया आणि आपली भाजी पाहूया. हा बा किती वापरून इकडे ते एक असेल तर अशी भाजी दिसते. कुकर उघडलेला आहे मी आता आणि पाहूया आपण कुकर. हे पा कुकर उघडलेलं आहे. मस्त छान अशी आपली अख्खा मसूरची भाजी रेडी आहे. खूप सुंदर अशी भाजी होते. बरेच जण तर हॉटेलमध्ये विकत घेऊन खातात पण अशी एकदा नक्की ट्राय करा. खूप साधी सोपी आणि घरच्या साहित्यात आहे. हे पाहता खूप अशी सुंदर झालेली आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही रसा यामध्ये ठेवू शकता. आणि एक दो मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या तर खूप सुंदर भाजी शिजते. हे तर नक्की आवडलं तर लाईक वगैरे करा. आणि चला मी तुम्हाला आता ही बाउलमध्ये काढून दाखवते.